पुरुषार्थ, पुरुषार्थ या शब्दाचा थेट अर्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडीत असला तरी अनेक वेळा आपल्या आजूबाजूच्या अनेक स्त्रियांचं कर्तृत्व बघून त्या शब्दातला पुरुष हा लिंगभेदात्मक शब्द विसरावासा वाटतो. जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षुद्र वाटायला लागतो. त्याचप्रमाणे अनेकदा पुरुषांच्या संवेदनशीलतेचा एखादा असा अनुभव मनाला असा काही चटका लावून जातो की त्यापुढे एखाद्या स्त्रीमधील हळवेपणा फिका वाटायला लागतो. परंतु ध्यानी मनी नसताना केवळ अपघातानेच माझ्या आयुष्यात आलेलं एक जगावेगळं दाम्पत्य मला जो अनुभव देऊन गेलं त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोहोंमधल्या शारीरिक पातळीवरचा फरकही मला धूसर वाटायला लागला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट असलेली लिंटा फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्ग सुंदर देशातून दुबईमध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे. कदाचित म्हणूनच फिलिपिन्सची जवळजवळ 1 कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहे. कामसू आणि मेहनती म्हणून ओळखले जाणारे हे लोक स्वभावाने सुद्धा अतिशय मृदू आणि मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे बरेच वेळा त्यांच्याशी मैत्री व्हायला फार वेळ लागत नाही. लिंटा सुद्धा अशीच माझ्या परिचयाची झाली आणि आमची लवकरच एकमेकांची थट्टा मस्करी करण्याइतपत मोकळी मैत्री झाली. स्वतःला अट्टहासाने अतिशय टापटेप आणि अदबशीप ठेवणारी ही मुलगी माझ्याहून 3 वर्षांनी लहान होती. अर्थात ते कळल्यावर मला त्याचं मुळीच आश्चर्य वाटलं नाही, कारण फिलिपिन्स आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमधले लोक चिरतारुण्याचं वरदान घेऊनच जन्माला आलेले असतात हे मला माहीत होतं. तसे अनेकदा वयाचा अंदाज हमखास चुकेल अशी शरीरयष्टी आणि एकही सुरकुती नसलेले आजूबाजूच्या अनेक फिलिपिनो माझ्यासारख्या व्यक्तीला स्वतःच्या नसलेल्या देखणेपणाची जाणीव अगदी व्यवस्थित करून देत असायचे. त्यात आता आणखी एकीची भर पडली. बरं, भर एकीची असल्यामुळे दरवेळी तिला भेटल्यावर मनात आपोआप उत्पन्न होणाऱ्या थोड्या जास्तीच्या न्यूनगंडातून कुसुमग्रजांच्या नटसम्राटाचं म्हणजे विधात्या तू ही आमच्यावर रुसलास का रे हे स्वगत जरा वेगळ्या कारणासाठी आठवून जायचं. या लिंटा नामक चिरतरुण सुंदरीचा चेहरा सतत हसतमुख दिसायचा. तिचं गोड आवाजातलं मार्दवयुक्त बोलणं कधीही आणि कुठेही भेटलो तरी तसंच अनुभवायला मिळत असल्यामुळे ही मुलगी सुखी माणसाचा की स्त्रीचा सदरा घालून जन्माला आलेली आहे असा मी समज करून घेतला होता आणि तिच्या तशा आयुष्याचा हेवा सुद्धा वाटून घेतला होता. पण हे सगळे समज माझे मीच करून घेतलेले असल्यामुळे असेल कदाचित, पण ज्याप्रमाणे पावसात उभ्या असणाऱ्या व्यक्तीचे वरकरणी हसऱ्या दिसणाऱ्या चेहऱ्यावरचे अश्रू केवळ वरून धो धो कोसळणाऱ्या पाण्यात लपले जातात तशीच काहीशी तिची कहाणी होती आणि हे कळायला मला बराच वेळ लागला. क्लायंटच्या काही महत्वाच्या गोष्टी मला माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी करून देत असताना तिच्या हातून चुकून एक घोळ झाला. दोघांचेही एकसारखे दिसणारे पेन ड्राईव्ह तिच्या नजर चुकीमुळे बदलले गेले. माझ्याकडे चुकून तिने कामाच्या पेन ड्राईव्ह ऐवजी तिचा खाजगी पेन ड्राईव्ह दिला. ऑफिसमध्ये आल्यावर मला ही चूक कळली आणि मी तिला लगेच झालेल्या घोटाळ्याबद्दल कळवलं. अनपेक्षितपणे आत्ताच्या आत्ता मला तो परत आणून दे, अगदी काही झालं तरी, अशा शब्दात तिने मला जवळजवळ अदृश्य हातांनी मानगुट पकडूनच सांगितलं आणि मी थोडासा चिडलो. बॉस, माझ्यासाठी या गोड नाजूक मुलीचा हा नवीन अवतार बुचकळ्यात टाकणारा होता. काही तास थांबून काय आभाळ कोसळणार आहे का अशा शब्दात मी तिला दामटवायचाही प्रयत्न केला, पण संध्याकाळपर्यंत थांबायची विनंती वारंवार करूनही तिने तिचा नकार खूपच ताणून धरल्यामुळे माझा नाईलाज झाला. त्यात मला येणं शक्य नाहीये, नुसता पेन ड्राईव्ह घ्यायला मी ऑफिसमधून निघू शकत नाही, बॉस चिडेल, असं सांगून तिने मलाच हातातलं काम टाकून तिच्या ऑफिसमध्ये यायची गळ घातली. झक मारली आणि हिला लगेच पेनड्राईव्ह बदलल्याचं सांगितलं असं मनातल्या मनात म्हणत रागारागातच मी पुन्हा तिच्या ऑफिसच्या दिशेने निघालो. चिडलो असल्यामुळे असेल, पण
पुन्हा पुन्हा तिचे फोन आल्यावर तिला दोन शब्द सुनावले सुद्धा, आणि शेवटी तिच्या ऑफिसच्या खाली तिला भेटल्यावर तिच्या हातावर तो पेनड्राईव्ह मी जवळजवळ आपटला. स्त्री दाक्षिण्य वगैरे संस्कार त्या क्षणापुरते मी विसरलो होतोच, पण डोक्यात राग गेलेला असल्यामुळे मी तिच्याशी किमान सभ्यतेखातरही काहीही न बोलता मागे वळलो. यातले कोणतेही फोल्डर्स ओपन केले नाही ना, तिने विचारलं. मुद्दाम तिरसट उत्तर द्यायचं म्हणून हो सगळे बघितले आणि ऑफिसमध्ये माझ्या कम्प्युटरमध्ये कॉपी पण केली, आता जा, असा सगळा राग एकदाच तिच्यावर काढून मी गाडीकडे वळलो. अचानक मागून एक दीर्घ सुस्कार ऐकू आला. चाता हिला काय झालं म्हणून वळून पाहिलं तर ती डोकं धरून मटकन खाली बसली होती आणि घळा घळा रडायला लागली होती. हे सगळं मला अनपेक्षित होतं. अश्रू बघितल्यावर भले भले लोक विरगळतात, माझ्यासारख्या माणसाचा त्या अश्रूंपुढे कितीसा निभाव लागणार होता. काही सेकंड मीच गांगरलो, पण शेवटी स्वतःला सावरत मी राग आवरता घेतला, तिला शांत व्हायला सांगितलं आणि समोरच्या कॉफी शॉपमध्ये तिला घेऊन गेलो. हातात कॉफी आली तरी तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि कॉफी प्यायला काही ती तयार होत नव्हती. शेवटी न राहून मीच प्रश्न केला, इतकं काय झालं रडायला? कुक्कुलं बाळ आहेस का? तुझ्यावर कधी कोणी चिडलं नाही का आजपर्यंत? माझ्या सुद्धा रागाचा कडेलोट झाला होता. असं काय झालं होतं की संध्याकाळपर्यंत सवड नव्हती काढता येत तुला? पेन ड्राईव्ह मधलं काय काय बघितलंयस ते सांग आधी. एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या तोंडी शोभेल असा तो प्रश्न मला अजून वैताग देऊन गेला. ही मुलगी इतकी पोरकट कशी याचं मला आश्चर्य वाटत होत. का असं काय आहे त्यात? हा, त्यात माझे पर्सनल फोटो आहेत, बघितले असशीलच चवीने. कोणाला त्याबद्दल सांगितलं असशील तर माझी नोकरी जाईलच, पण हा देश सुद्धा सोडावा लागेल. कोणाला त्याबद्दल सांगितलं असशील तर माझी नोकरी जाईलच, पण हा देश सुद्धा सोडावा लागेल. आता मात्र नखशिकांत हादरायची वेळ माझी होती. तिच्या त्या सगळ्या थयथयाटाचा विचार मी एका पोरकट मुलीचं अल्लड वागणं इतक्याच सीमेरेषेपर्यंत केला होता. हे प्रकरण त्याच्या खूप पुढचं आहे हे आत्ता मला जाणवायला लागलं होतं. ही मुलगी ऑफिसच्या बाहेर काही नको ते करत नाहीये ना, अशी शंका मनाला चाटून गेली आणि मी हादरलो. ऑफिसमधून का काढतील? तू काही काय बोलतेस? कळतंय का तुला तरी हे सगळं? ह, तोंडातून शब्द निसटले पण त्यात आधीचा त्रागा आता औषधालाही शिल्लक नव्हता. या देशात नाही चालत हे, इथेच काय माझ्या स्वतःच्या देशात सुद्धा नाही चालत. त्यात माझी पार्टनर आणि ती एकदम शांत झाली. थोडा वेळ असाच शांततेत गेला. माझ्याबद्दल विनंती केली तर हा माणूस कुणालाही काहीही सांगणार नाही असा विश्वास वाटल्यामुळे की याला सगळं सांगितलं नाही तर हा चार चौघात आपलं गुपित उघड पाडेल या भीतीमुळे कुणास ठाऊक. पण तिने मला तिची कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली. खुद्द व्हॅटिकन सिटी फिकी वाटेल अशा कमालीच्या कर्मठ आणि धर्मभोळ्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली होती. दोन थोरल्या बहिणी नन होऊन येशूच्या चरणावर सर्वस्व अर्पण करून घरातून कायमच्या चर्चमध्ये मुक्कामाला गेलेल्या आणि पाठचा भाऊ देशाच्या सैन्य दलात, घरात ख्रिस्ती धर्मानुसार प्रत्येक गोष्ट काटेकोर असावी असा आई वडिलांचा आग्रह, खर तर अट्टहास. गर्भपात, घटस्फोट अशा गोष्टींना धर्म अनुमती देत नाही म्हणून घरच्यांचा जबरदस्त विरोध. वयात आल्यावर घरच्यांनी एका सैन्य दलातच काम करणाऱ्या परिचयातल्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. पहिल्या
गर्भारपणाच्या वेळी गर्भाची व्यवस्थित वाढ होत नाही असं कळल्यावर तिने मुलाला जन्म न द्यायची भूमिका घेतली आणि घरातल्या त्या कर्मठ वातावरणात जबरदस्त भूकंप झाला. नवऱ्याने बापाने आणि ते कमी पडलं म्हणून की काय, पण लहान भावाने सुद्धा शिवीगाळ केली, मारहाण केली. अर्धवट शारीरिक मानसिक व्यंग असलेलं आणि नुसता मांसाचा गोळा होऊन ज्याला आयुष्य काढावं लागलं असतं असं मूल मुळात जन्माला का येऊ द्यायचं, पण कोणालाही हे समजत नव्हतं. शेवटी सोडलं घर आणि घटस्फोटाची सोय सुद्धा नसल्यामुळे सरळ एकटं आयुष्य जगायचं ठरवून नोकरी शोधायला सुरुवात केली. आधी कतारमध्ये आणि त्यानंतर दोनच वर्षात दुबईमध्ये नोकरी मिळाली आणि स्वतःच्या हिमतीवर मी जगायला सुरुवात केली. लिंटाने आपल्या जबरदस्त पुरुषार्थाच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व शून्यातून उभं केलं होतं. पेनड्राईव्ह मधल्या गोष्टी इतरांना समजल्या तर नोकरी जाण्याचा तिने वारंवार केलेला उल्लेख मला या कर्मकहाणीतल्या कशाशीही जोडता येत नव्हता. खरं तर तिचं नवरा सैन्य दलात असला तरी अचानक जेम्स बॉन्ड सारखा तो कुठून तरीही अवतरेल आणि तिचं होत्याचं नव्हतं करून निघून जाईल हे दुबई सारख्या देशात तरी शक्य नव्हतं. शेवटी भरकटत चाललेलं संभाषण पुन्हा रुळावर आणण्यासाठी मी तिला मुद्द्याचा प्रश्न विचारला. तुझ्या नोकरीशी आणि या देशात राहण्याशी तुझ्या या भूतकाळाचा नक्की काय संबंध आहे? की तुला ही भीती आहे की परत जावं लागलं तर फिलिपिन्समध्ये तुझ्या जीवावर बेतेल? 2 मिनिटं थांबून एक दीर्घ श्वास घेऊन आणि आवाजाची पट्टी एकदम चांगले 2-3 सूर कमी करून ती म्हणाली, मी इथे माझ्या पार्टनर बरोबर राहते. घटस्फोट न घेता दुसऱ्या व्यक्तीबरोबर ती राहते ही गोष्ट सगळ्यांना कळेल या गोष्टीची तिला भीती आहे अशी माझी समजूत झाली. आणि ठीक आहे, आता घटस्फोट तुमच्या देशात मान्यच नाही, त्याला काय करणार? आणि इथे कोणाला इतका वेळ आहे अशा सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला? सारखी छापील वाक्य माझ्या तोंडून बाहेर आली. लिंटाने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला, खुर्ची थोडी अजून पुढे सरकवली आणि माझ्या डोळ्यांमध्ये रोखून बघत तिने मला विचारलं, तुझ्या देवाला स्मरून मला वचन दे की हे गुपित तू कोणालाही कळू देणार नाहीस. मी होकारार्थी मान डोलल्यावर तिने मला जे सांगितलं ते ऐकून भूकंपाच्या केंद्रबिंदूवर बसल्यासारखी माझी अवस्था झाली होती. तुला कळलं नाही, पार्टनर म्हणजे पुरुष नाही, स्त्री. मी पुरुषांकडून आलेल्या या वाईट अनुभवानंतर परत कोणत्याही पुरुषाबरोबर राहू शकणार नाही हे मला माहीत होतं, पण म्हणून मी कधीही हट्टाने समलिंगी संबंध ठेवले नाहीत बरं का. पण जोई बरोबर का कुणास ठाऊक, आपोआप होऊन गेलं. समलिंगी संबंध माझ्यासाठी अब्रमण्यम सदरात मोडणारा विषय नक्कीच नव्हता. प्रत्येक मनुष्याला त्याच्या लैंगिक आयुष्याचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असावं आणि जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संस्कृतींमध्ये स्पष्ट उल्लेख असणाऱ्या समलिंगी संबंधांकडे विकृती या अर्थाने न बघता लैंगिक प्रकृती या अर्थाने बघावं यावर माझा ठाम विश्वास आहे. तिचं हे गुपित मला स्वीकारणं फारसं अवघड गेलं नाही. मी हे सगळं तिला बोलून दाखवलं आणि त्यावर तिने पुढे मला जे सांगितलं ते ऐकून मात्र माझा मेंदू सुन्न झाला. जोई ही तिची पार्टनर मुळात स्त्री नव्हती. फिलिपिन्समध्ये लिंटासारख्याच एका अति कर्मठ कॅथलिक घरात जन्माला आलेला तो एक पुरुष होता. लहानपणापासून त्याचा स्त्रीत्वाकडे ओढा होता. स्त्री करेल ते सगळं त्याला करायला आवडत होतं. कुठेतरी पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री म्हणून तो आयुष्य रेटत होता.
आजूबाजूच्या समाजाने नपुंसक आणि हिजडा म्हणून हिणवलेला हा पुरुष सतत अवहेलना सहन करत वाढला आणि एके दिवशी घरच्यांपासून कायमचा लांब केला. शेवटी स्वतःच्या मेहनतीच्या कमाईवर त्याने लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेतली आणि लैंगिक अर्थाने त्याची पूर्ण स्त्री झाली. स्त्री म्हणून जन्माला आलेली पण परिस्थितीशी दोन हात करून स्वकर्तृत्वावर मोठी झालेली लिंटा आणि पुरुष म्हणून जन्माला येऊनही पुरुषत्वाला शाप समजणारा आणि त्यापासून सुटका करून घेऊन स्त्री म्हणून ताठ मानेने जगणारा जोई, हे दोन जगावेगळे मनुष्य प्राणी एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती झालेले होते. काही वर्षाच्या परिचयातून फुललेलं दोन समदुःखी मनुष्यांमधलं हे जगावेगळं प्रेम धुवट विचारांच्या लोकांसाठी अस्वीकारार्ह आणि अनैसर्गिक असेलही, पण त्या दोन जीवांसाठी प्रेमाची परिभाषा कोणत्याही नीती नियमांच्या पलीकडची असल्यामुळे त्यांचं हे प्रेम पूर्णपणे नैसर्गिक होतं. केवळ फॅन्टसी मूवीजमध्ये शोभेल अशी ही विलक्षण प्रेम कहाणी मला अविश्वसनीय आणि तरीही लोभस्वाणी वाटत होती. एकीची पुरुषार्थाची आणि दुसऱ्याची स्त्रीत्वाची धडपड आणि शेवटी लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्वीकारलेली एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार व्हायची भूमिका, हा मला तरी मनुष्याच्या भावभावनांचा लोभस्वाणा आविष्कार वाटत होता. समाजाचे साचेबद्ध विचार कधीही हे स्वीकारू शकले नसते म्हणून किंबहुना म्हणूनच त्या दोघांनी स्वतःच्या भोवताली एक अदृश्य असं कुंपण घालून घेतलं होतं आणि बाकीच्या जगाला कटाक्षाने त्या कुंपणाच्या बाहेर ठेवलं होतं. शेवटी पेनड्राईव्ह मधलं काहीही मी बघितलेलं नाहीये आणि कॉपी सुद्धा केलं नाहीये अशी तिला मी खात्री दिली. तिच्या खासगी आयुष्याच्या अनेक आठवणी त्या पेनड्राईव्ह मध्ये होत्या. तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला मी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि काहीतरी अविस्मरणीय अनुभवल्याची खुशी मनात साठवून ठेवून मी तिथून निघालो. आधुनिक जगातले हे ॲडम आणि ईव माझ्यासाठी प्रेमाच्या सगळ्या व्याख्या बदलून टाकणारे दोन विलक्षण मनुष्य प्राणी होते, ज्यांच्या प्रेमाच्या आड समाज, जात, धर्म, लिंग किंवा तत्सम कोणतीही गोष्ट येऊ शकत नव्हती. जगासाठी अशुद्ध असलेलं हे आगळं वेगळं प्रेम माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्या इतकं शुद्ध.